कोल्हापूरकरांची वंदे भारतची प्रतीक्षा संपलेली आहे. पुणे कोल्हापूर मार्गावर वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन ही सुरू झाली आहे. सोमवारपासून अधिकृतपणे वंदे भारत ट्रेन या मार्गावरून सुरू होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसची कोल्हापूरकरांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. आज कोल्हापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस आहे ती दाखल झालेली आहे. आपण बघू शकतो ही वंदे भारत एक्सप्रेस जी कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणार आहे आणि याच मार्गावर आज पुणे ते कोल्हापूर या सगळ्या मार्गावर या वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन आहे ती सुरू झालेली आहे. आपण बघू शकतो कोल्हापुरातून ही पहिली वंदे भारत ट्रेन जी आहे ती धावलेली आहे. 8 बोगीची ट्रेन आहे ज्याची ट्रायल रन आज होणार आहे. अधिकृतरित्या सोमवारपासून ही ट्रेन पुणे ते कोल्हापूर या मार्गावर धावणार आहे. त्याचबरोबर पुणे कोल्हापूर हुबळी अशा दोन रेल्वे ज्या आहेत वंदे भारत रेल्वे त्या या सगळ्या मार्गावर धावणार आहेत आणि आज याची ट्रायल रन जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतो या सगळ्या वंदे भारत ट्रेनची उत्सुकता जी आहे ती इथले कर्मचारी असतील प्रवासी असतील त्यांना देखील लागून राहिल्याचं पाहायला मिळतं. इथले कर्मचारी या सगळ्या रेल्वेसोबत सेल्फी देखील काढत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून किंवा गेल्या काही वर्षापासून याची मागणी होत होती वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबईपर्यंत व्हावी किंवा कोल्हापूर ते पुणेपर्यंत व्हावी. मात्र पहिल्या टप्प्यात आपण बघतोय कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला परवानगी मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा या सगळ्या ट्रेनची ट्रायल रन जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आता कोल्हापूरकरांचा कोल्हापूर ते पुणे हा प्रवास जो आहे तो सुखकर होणार आहे. वातानुकूलित या रेल्वेमधून कोल्हापूरकरांना पुण्यापर्यंत प्रवास करता येणार आहे. आता मुंबईपर्यंत देखील हा सगळा प्रवास व्हावा अशा पद्धतीची मागणी प्रवाशांची आहे ती देखील येत्या काळात पूर्ण होईल. मात्र तुर्तास आपण बघतोय गेल्या अनेक दिवसापासून या सगळ्या वंदे भारत ट्रेनची उत्सुकता कोल्हापूरकरांना होती त्याची प्रतीक्षा होती. मात्र आज अखेर ही सगळी प्रतीक्षा संपलेली आहे आणि कोल्हापूर रेल्वे स्थानकातून वंदे भारत ट्रेन अखेर पुण्याच्या दिशेनं धावलेली आहे. जनरल सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर.